अध्यक्ष मोदय साधारणपणे नऊ डेव्हलपर असलेल्या या स्कीमचं एकत्रीकरण करून दोन हजार सात साली त्या ठिकाणी एलओ आय स्टेजला ते आलं आणि त्याच्यानंतर काय वस्तुस्थिती घडली हे आपण या ठिकाणी सांगितली आहे विशेषतः आता हा जो प्रश्न आहे तो जुहू लेनच्या शांती डेव्हलपर्स आणि सर्वधर्मी अशा दोघांच्या संदर्भात ते एकत्रित याच्यामधला आहे तर शांती डेव्हलपर्सने आता उपलब्ध माहितीनुसार अनुसार सहा इमारती बांधल्या आहेत आणि अकरा त्या ठिकाणी प्रलंबित आहे या सहापैकी पाचला ओसी मिळालेला आहे एकाला ओसी अद्याप मिळालेलं नाही आणि जवळपास आता या दोन्ही ठिकाणी सर्वधर्मीयामध्ये विशेषतः या ठिकाणी तेरा कोटी रुपयाचा रेंट आता थकीत आहे आणि त्या संदर्भात सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू आहे मुळात आपण जे काही दोन तीन मुद्दे मांडलेले आहे की शासन याला घेऊन डेव्हलप करेल का किंवा त्या लोकांना शासन घरं बांधून देईल का तर या संदर्भात आजच्या परिस्थितीमध्ये जसं आपण देखील लक्षात आणून दिलं की मिसेस डी एच एफ एल वाढवा ग्रुप कंपनी यांची चौकशी मध्ये सुरू आहे आणि असं आहे ही एकटी स्कीम नाही अशा वीस बावीस स्कीम्स आहेत की ज्या ठिकाणी ईडीने एक प्रकारे त्या स्कीम मध्ये जप्ती करण्यासारखं जेसे थे देऊन ठेवलं आहे आणि जैसे ते देऊन ठेवल्यामुळे त्या ठिकाणी शासनाला पुढची कुठली कारवाई करता येत नाहीये म्हणजे विकासकाला काढता येत नाहीये विकासकाला देता येत नाहीये त्याच्याकडनं पैसे भरून घेता येत नाही आहेत आणि म्हणूनच या संदर्भात सातत्याने ईडी सोबत आम्ही त्याचा पाठपुरावा करतो काहीतरी वर्किंग कारण आता मी जसं सांगितलं वीस बावीस प्रॉपर्टीज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत की जे लोक फायनान्शियल फ्रॉडमध्ये किंवा मनी लॉन्ड्रिंगमध्ये जेलमध्ये गेले आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरच त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ते कर्ज डायव्हर्ट केलं अशा प्रकारच्या या केसेस अनेक आहेत त्यामुळे मग बँकांचे पैसे वाचले पाहिजे म्हणून त्या प्रॉपर्टीज ईडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टॉप करून ठेवल्या जातात तर अशा याच्यात काही ना काही मधला मार्ग निघाला पाहिजे या दृष्टीने ईडीशी चर्चा ही चाललेली आहे आता हा विषय मी या उत्तरात देखील सांगितलं की माननीय पंतप्रधान मोदयांचे सल्लागार यांच्यासोबत एक मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्वसन आणि सर्वांना घरं देणे याकरता बैठक झाली ती नुकतीच आत्ता ही पंचवीस दोन ला ही बैठक झाली होती त्या बैठकीत आम्ही त्यांच्याही निदर्शनाशी आणून दिलं की याच्यामध्ये लवकर आपण जर निर्णय केला नाही तर अनेक लोक बाहेर आहेत त्यांची भाडी त्या ठिकाणी थकलेली आहेत आणि प्लस ज्या ठिकाणी विकासक आहेत म्हणजे आता फ्रॉड समजा लेंडरनी केलाय आणि विकासक त्या ठिकाणी आहेत तर त्यातनं त्या विकासकाचं जे कॅपिटल आहे ते इरोड होत आहे त्यामुळे ती योजना अजून अडचणीत येते ती अजून अनवायबल होते आणि म्हणून या संदर्भात तात्काळ आम्हाला या संदर्भातला निर्णय करून द्यावा मला अपेक्षा आहे की पुढच्या एक महिन्याभरामध्ये या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपण करू शकू एकदा हा निर्णय झाला की मी आपल्याला आश्वस्त करतो की मग त्यावेळीची जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार विकासकाने करायचं आपण करायचं तर आपली ती कॅपॅसिटी आहे का आपण बघू म्हणजे तशा प्रकारे जर कॅपॅसिटी असेल तर तोही विचार आपण करू शकू आज याच्यावर मला या ठिकाणी सांगण्याकरता कठीण आहे की अजून या संदर्भातला निर्णय व्हायचा आहे तर पहिल्यांदा पाठपुरा करून हा निर्णय करू पण मी आपल्याला आश्वस्त करतो की इथले जे सहा हजार लोक आहेत यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी पुनर्वसन कसं मिळावं आणि त्यांचं भाडं कसं वसूल करून मिळावं याकरता मात्र सरकार कारवाई करेल मान्य अध्यक्ष मोदय मागच्या काळामध्ये जसं आपण म्हाडामध्ये एक निर्णय केला आणि आपण कायदा केला आणि आता तो राष्ट्रपतींकडनं मंजुरी करून आला आणि त्या कायद्यामध्ये आपण आता असं केलंय की विशेषतः सेस बिल्डिंग असतील किंवा अशा प्रकारची म्हाडाचे रिडेव्हलपमेंटचे जे प्रकल्प असतील याच्यामध्ये विकासकाने तो जर काम पूर्ण केलं नाही तर त्या ठिकाणी आपण जे तिथे राहणारे लोक आहेत त्यांच्या त्यांचा जो संस्था आहे त्याला आपण पहिल्यांदा चान्स देणार की त्यांनी स्वयं पुनर्विकासात जावं आणि ते जर करू शकणार नसतील तर म्हाडाने ते करावं अशा प्रकारचं एक आपण त्या ठिकाणी कायदा केला आहे आणि आता म्हाडामध्ये ते होत आहे पण अद्यापही एसआरए मध्ये मात्र आपण हे करू शकलेलो नाही कारण एसआरए मध्ये त्याच्यामध्ये खूप लिगल अशा प्रकारच्या अडचणी आहेत तथापि मी आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही काही ठिकाणी या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट करून बघू आणि पायलट प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर मात्र अशा प्रकारचा निर्णय आम्ही करू सन्मान्य अस्लम शेख साहेबांनी जो पहिला विषय मांडला आहे ती सूचना चांगली आहे नक्की ती तपासून बघू आपण कारण सत्तर टक्के ऐंशी टक्के कामून जर ते हॉस्पिटलचा बंद पडलं असेल तर आपल्याला टेकओवर करून करता येईल का हे जरूर ही सूचना आपण तपासून पाहू आणि शक्य असेल आणि कायदेशीर अडचणी नसतील तर आपण ते करण्याचा विचार निश्चितपणे आपण करू दुसरा जो विषय आपण मांडला काय झालं होतं की मागच्या काळामध्ये हा निर्णय घेतल्यानंतर आपण वन स्ट्रोक ऑर्डर काढून टाकली आणि सगळ्यांना एका ऑर्डरने डिस्क्वालिफाय केलं तर मग ते कोर्टात गेले तर कोर्टाने सांगितलं की इथे ऍप्लिकेशन ऑफ माइंड दिसत नाहीये सगळ्यांना तुम्हाला असं करता येणार नाही इंडिव्ह्युजल हिअरिंग द्यावं लागेल आणि म्हणून त्यात इंडिव्ह्युज्युअल हिअरिंग करता आलेलं आहे तर निश्चितपणे इंडिव्ह्युजुअल हिअरिंग हे वेगानं पूर्ण करावं अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील अध्यक्षमध्ये पहिला जो मुद्दा उपस्थित केलाय हे खरंच आहे की मागच्या काळामध्ये आपण आमदारांची कमिटी केली होती आणि अतिशय चांगले रिकमेंडेशन त्यातनं आले होते आणि त्यातल्या बहुतांश आपण ते रिकमेंडेशन स्वीकारले आहे त्यामुळे आता एसआरएच्या संदर्भातही सरकारला सूचना करण्याकरता काय काय एसआरएतल्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी कशा दूर करता येतील या संदर्भात दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची समिती तयार केली जाईल आणि आपण जो दुसरा मुद्दा मांडलाय तर त्याची कारवाई सुरू केली आहे माझ्या माहितीप्रमाणे आता एक्झॅक्ट आकडा नाही पण सोळा प्रपोजल त्याची आता नवीन कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई सुरू झालेली ज्या विकासकांनी त्या पद्धतीची लोट त्या ठिकाणच्या लोकांची केलेली आहे विनंती आहे की तातडीनं आपण लक्ष घालावं आणि त्या विकासावर कारवाई करावी निश्चित अध्यक्ष महोदय सन्मान्य नानाभाऊंनी जो विषय या ठिकाणी मांडलाय मुळात नानाभाऊ रेरा आल्यापासून थोडं कमी झालाय पण रेरा येण्याच्या आधी मात्र सर्रास अशा प्रकारे कुठल्याही मान्यता घ्यायचे आणि त्या ठिकाणी लोकांना बांधायचे नंतर, नंतर ती फसवणूक व्हायची पण आता रेरा आल्यानंतर यातलं कमी झालं पण आपण जो वसई विरारचा मुद्दा मांडला आहे तात्काळ त्या विकासाकारावर कारवाई केली जाईल या लोकांना जी काही मदत त्या ठिकाणी करता येईल ती मदत देखील या ठिकाणी निश्चितपणे नाही तर ते विकासावर कारवाई करू त्यावेळेस त्याच्याकडनं ती जप्ती करण्याचा प्रयत्न आपण करूच त्याला आपल्याला ती सिव्हिल पद्धतीनं ती जप्ती करावी लागेल ती आपण करू या निमित्ताने अध्यक्षमध्ये केवळ दोन गोष्टी मला लक्षात आणून द्यायच्या आहेत की आता दोन निर्णय आपण च्या संदर्भात घेतलेले आहेत पहिला निर्णय असा घेतलाय की झोपडपट्टीच्या पात्रतेबाबत परिशिष्ट दोन जे आहे ते आता आपण कायम स्वरूपात संकेतस्थळावर त्या ठिकाणी टाकतो कारण सगळ्यात मोठी गडबड जी आहे ती परिशिष्ट दोन मध्ये होते आणि मग खोटे लोक त्याच्यामध्ये येतात त्यामुळे एकदा एक जे अप्रूव्ह होईल ते आता आपण संकेतस्थळावर टाकू त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हे करता येणार नाही आणि त्याच्यामध्ये सात दिवसामध्ये ते संकेतस्थळावर हो टाकण्याचा आपण निर्णय केला आहे आणि दुसरं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास झोपडपट्टीच्या डोर टू डोअर बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आधार पडताळणी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे आता आधार हे आधारशी देखील संलग्न आपण करतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही अडचणी त्या ठिकाणी व्हायच्या आणि खोटे लोक हे त्या ठिकाणी यायचे किंवा तात्पुरते लोक दाखवून दिले जायचे मग नंतर लोक शिरवले जायचे तर अशा कुठल्याही गोष्टी आता याच्यापुढे होणार नाहीत हे दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत जे मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो